India's first Marathi guidance OTT platform. हे लोकल बंधन नाही आहे, हे ग्लोबल बंधन आहे. लोकल बंधनवर येऊन पुन्हा आपल्या सगळ्यांना डोळ्याच्या बाबतीत गाईडन्स देणार आहे. लोकल बंधन इतका मस्त कॉन्सेप्ट आहे हा. मित्रहो, लोकल बंधनच्या ॲपवर जरूर जा आणि हे काय वेगळं आहे तर तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन या ॲपमध्ये मिळेल. लोकल बंधन हा असा युनिक प्लॅटफॉर्म आहे. लोकल बंधन अ व्हेरी गुड OTT प्लॅटफॉर्म मराठी माणसाकरता. लोकल बंधन हे असं एक ॲप आहे की जे तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करू शकतं. आपल्याला अनेक गोष्टी माहीत नसतात आणि त्या माहीत करून घेण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी एक्सपर्टला जाऊन गाठावं लागतं, तर तो एक्सपर्ट तुमच्याकडे 24/7 अवेलेबल आहे लोकल बंधनद्वारे. मी येतोय फॅशन आणि मॉडेलिंगच्या सगळ्या गोष्टी घेऊन ओनली ऑन लोकल बंधन OTT प्लॅटफॉर्म. लोकल बंधन हा पहिला OTT प्लॅटफॉर्म आहे की जो शिस्तबद्ध मॅनरमध्ये तुमच्या समोर एका प्लॅटरवरती आणून देण्याचं काम हे लोकल बंधन करत आहे. आणि त्या लोकांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर वाटेल की आपल्याला काय करायला पाहिजे. आप ॲक्टर हो या आप डॉक्टर हो, आप पायलट हो, आप एंटरप्रेन्योर हो, 100% चांगला आणि चांगलाच हेतू आहे. मुलांना, युवांना, तरुणांना, तरुणींना, पालकांना मार्गदर्शन देण्याचा खूपच स्तुत्य एक प्रयास आहे. मला ॲक्टर व्हायचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं आहे या पूर्ण प्रवासात आपल्या आयुष्यात असणारे टप्पे आपण किती जवळून बघतो आणि ते कसे ओळखतो हे सांगण्यासाठी मी येतोय लोकल बंधन ॲपवर. इफ समबडी हॅज पॅशन फॉर मेडिसिन, नथिंग इज डिफिकल्ट अँड यू नीड द राईट ट्रेनिंग. लोकल बंधन. लोकल बंधन. लोकल बंधन. नो ज्ञान, नो बकवास. पॉइंट टू पॉइंट सोल्युशन. लोकल बंधन. भारताचा पहिला OTT गायडन्स करिता डाउनलोड आणि रजिस्टर करा लोकल बंधन. आयुष्यामध्ये सर्वात जास्त कोणी अप्स आणि डाऊन्स बघत असेल तर तो आहे बिझनेसमन. विनर्स नेवर क्विट अँड क्विटर्स नेवर विन. काळ करोनाचा असो का मंदीचा, एक यशस्वी बिझनेसमन नेहमी त्या संधीचं सोनं करतो. बिझनेस कोणताही असो, मग तो अगदी सर्व्हिस सेक्टरमधला असो का मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंटमधला असो, प्रत्येक बिझनेसमनची आणि प्रत्येक बिझनेसची एक यशोगाथा असते. तुम्हाला तुमचा बिझनेस एका उंचीवर नेऊन ठेवायचा आहे का, तुम्हाला तुमच्या बिझनेसची यशोगाथा जगापर्यंत पोहोचवायची आहे का, तर लोकल बंधन तुमचा मित्र तुमच्या मदतीला. लोकल बंधन भारतातला पहिला गायडन्स OTT ॲप. आयुष्यभराचा अनुभव आणि नवीन तंत्रज्ञानाचा सुरेख संगम म्हणजे लोकल बंधन. लोकल बंधनवर तरुण विद्यार्थ्यांपासून रिटायर्ड लोकांपर्यंत सगळ्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध आहे. 200 अधिक वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन लोकल बंधनवर आहे. प्रश्न करिअरचा असो की नोकरीचा, आरोग्याचा असो की इन्व्हेस्टमेंटचा, सामाजिक असो की मानसिक, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं लोकल बंधनवर आहेत. 100 में से आपको 10 कमेंट आएंगे, तो आपको कमेंट से समझ में आएगा कि लोगों को क्या देखना है. कास्टिंग डायरेक्टर्स यांच्या संपर्कात असणं फलदायी होऊ शकतं. भरपूर वाचलं पाहिजे, वेळ मिळेल तेव्हा वाचलं पाहिजे. त्याने आपलं स्क्रिप्ट हे फिल्म रायटर असोसिएशन मध्ये रजिस्टर केलं. माझ्या इंडस्ट्रीमध्ये असे कितीतरी डिपार्टमेंट आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही खूप उत्तम काम करू शकता. म्हणजे कॉस्ट्युम डिपार्टमेंट झालं, त्यानंतर लाइटिंग डिपार्टमेंट झालं, कॅमेरा डिपार्टमेंट झालं, फिल्म असेल, टेलिव्हिजन सिरियल्स असेल, अॅनिमेशन फिल्म असतील, इतकं काम आहे, इतक्या लँग्वेजेसमध्ये काम आहे. आप ॲक्टर हो या आप डॉक्टर हो, आप पायलट हो, आप एंटरप्रेन्योर हो, आप जो कुछ भी करना चाहते हो जीवन में, मग कुठल्या क्षेत्रातल्या माणसांनी यावं आणि त्यांनी त्याचा अनुभव प्लस गायडन्स हे इथं मिळतं ऐकायला पाहायला. प्रश्न कोणताही असो, हमखास उत्तर मिळण्याचं एकच ठिकाण म्हणजे लोकल बंधन. याशिवाय प्रीमियम व्हिडिओज या सेगमेंटमध्ये वैविध्यपूर्ण विषयांवरील कोर्सेस उपलब्ध आहेत, जिथे प्रश्नांचं आणि वयाचं कसलंही बंधन नाही. लोकल बंधन तुमचा मित्र तुमच्या मदतीला. असं म्हणतात की आपलं यश आपल्या कामातनं दिसलं पाहिजे आणि तुमचं काम आम्ही इंटरव्ह्यूमधनं आमच्या ॲप आणि वेबसाईटवर जगभरात एका वर्षामध्ये पोहोचू. तुमची स्टोरी म्हणजे तुमच्या बिझनेसची स्टोरी, तुमचं यश आणि तुमच्याविषयीची माहिती ही आम्ही एका 20 स्पेशल प्रोग्राममध्ये टेलिव्हिजनच्या माध्यमातनं जगापर्यंत पोहोचू. मी माझ्या बिझनेसला कशी वळले तर माझ्या इंजिनिअरिंग डेज पासून कॉलेजमध्ये असल्यापासून माझं एक ड्रीम होतं
की माझं करिअर हे ईआरपी सोल्युशन मध्ये असेल आणि ईआरपी बिझनेस हा माझा मी याच्यासाठी चूज केलेला कारण मला एखाद्या गोष्टीमध्ये एकदा एंट्री केली की त्याच्यामध्ये खूप वर्ष काम करायला आवडतं. त्यामुळे मग मी डिसाईड केलेलं की मी जेव्हा माझ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग मधनं बाहेर पडेन आणि मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये जाईन हे पण माझ्या कॉलेज डेज मध्ये फायनल होतं की मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्येच काम करणार तेव्हाच फायनल होतं. भारताचा पहिला ओटीटी गायडन्स करिता डाउनलोड आणि रजिस्टर करा लोकल बंधन. मला अजून आठवतं की माटुंगा वेस्टर्नच्या ब्रिजवरनं येत होतो मी हॉस्पिटलला इंदूजाला येतो त्याला सगळे विचार चालू होते. त्याला मी म्हटलं की आयुष्यामध्ये ना आपण म्हणजे यंग होतो साधारण 27-28 वर्षाचा होतो त्याला मी म्हटलं की आपण आयुष्यामध्ये भरपूर पैसे कमवायचे आणि मग या सगळ्या गोष्टी करायच्या की आपण हॉस्पिटल बांधायचं असेल तर आपल्या आयुष्यात आपण कधी असं होईल आपण स्वप्न बघतोच ना. पण मी म्हटलं की दुसऱ्या क्षणी माझ्या मनामध्ये विचारलं की आपण शून्यातच काने सुरुवात करायची कशाला पैसा येण्याची वाट बघायची आपण सुरू करूया. आजची काळाची गरज आहे प्रत्येक बिझनेसमॅनला सुद्धा स्वतःचा बायोडेटा मेंटेन करायला लागतो आणि आम्ही तो डिजिटली मेंटेन करतो. याचा अर्थ आम्ही तुमची एक 10-12 मिनिटाची फिल्म डॉक्युमेंटरी बनवतो ज्यात तुमचा बिझनेस तुमच्या बिझनेसचे चॅलेंजेस तुमच्या बिझनेसचा स्ट्रगल आणि तुमची सक्सेस स्टोरी ही टिपली जाते. लोकल बंधन भारताच्या पहिल्या ओटीटी गायडन्स ऍपने एक नवीन सेगमेंट इंट्रोड्यूस केलाय बिझनेस हिरोज. आपलं आयुष्य हे केवळ आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता लोकांसाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यासाठी स्वतःच्या खिशाला खार लावून ही गोष्ट करायची ही फार मोठी गोष्ट आहे. मला वाटतं विक्रांत बापट यांनी दिली. हिंदूजा हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला लागलो त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला असं जाणवलं की हेल्थकेअर इंडस्ट्री काय असते आणि त्यानंतर मग आम्ही मित्रांनी एकत्र येऊन हॉस्पिटलचं एक एम ठेवलं आणि मी त्यानंतर एक छोटंसं पॉलिक्लिनिक सुरू केलं. जो माझा मित्र आहे सुनील जावडेकर त्याच्यावरती जे प्रमोद दलाल म्हणून त्यांनी आम्हाला त्याच पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही आमची जागा द्यायला तयार आहे. 2 मजल्याचं हॉस्पिटल बांधायचं असं ठरलं. त्याच पद्धतीने मला उल्लेख करावा असं वाटेल की रोटरी क्लब मुंबई पार्लेश्वर त्यांच्या मदतीने आम्हाला 247 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला इक्विपमेंट करतात. बर आणि नी किसरानी फाउंडेशन आहे नी किसरानी सरांच्याकडनं पण आम्हाला जवळजवळ 50 लाखाची मदत झाली त्यावेळेला. साधारण 5-6 करोडपर्यंत जो प्रोजेक्ट होता 50 बेडचं हॉस्पिटल बांधायला एवढा खर्च आला सगळ्या यंत्रणेसहित आणि हे टिटवाळ्यासारख्या ठिकाणी एक 50 बेडचं सुसज्ज हॉस्पिटल उभं राहिलं या सगळ्यांच्या मदतीमुळे. नक्की भारताचा पहिला ओटीटी गायडन्स करिता डाउनलोड आणि रजिस्टर करा लोकल बंधन. मला 3 चॅलेंजेस होते. एक पहिला महिला उद्योजक Tier 3 सिटी मधनं येणारी अपकमिंग सिटी पण त्यावेळी नव्हती कोल्हापूर आता तर तो टायटल मिळतोय आणि ते पण IT सेक्टरमधून आणि हेल्थकेअर सारख्या डोमेनमध्ये विच इज मोस्ट सेन्सिटिव्ह इन टर्म्स ऑफ द कम्प्लायन्सेस अँड द रेग्युलेशन. एखादा डिसिजन जर का घेतलेला असला हा तर तो घेतला मग त्याच्यात आपल्याला सक्सेस मिळणार फेल्युअर येणार हे दोन्ही ऍक्सेप्ट ठेवलं पाहिजे. मी काम करायला लागले म्हणजे मला रिझल्ट 100% यायला पाहिजेत. हा सक्सेस हा पाहिजेच पण तो अगदी डिफाईन्ड आणि प्रिंटेड पाहिजे असं मी कधी होप्स ठेवले नाहीत. हेल्थकेअर IT म्हणजे आपण काय करतो हेल्थकेअर आम्ही ज्या सर्व्हिसेस देतो ते हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चरला देतो. जशी आपली बँकिंग ERP असते जिथं तुम्हाला कुठेही पेपर घेऊन जायला लागत नाही आणि सिस्टीमला त्याचा डेटा कॅरी फॉरवर्ड होत जातो तसंच हेल्थकेअरमध्ये हेल्थकेअर IT मध्ये आम्ही काय काम करतो हॉस्पिटलमध्ये जे काही सगळं काम होतं सगळ्या डिपार्टमेंटमध्ये त्याचं डिजिटायझेशन करतो आणि ती ERP म्हणजे इंटिग्रेटेड मॉड्यूल. जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन जाऊन रिसेप्शनला करता तेव्हा तुमचा डेटा ऑटोमॅटिक डॉक्टरकडे जातो. डॉक्टरच्या स्पेशलायझेशनप्रमाणे त्याचे इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स तयार होतात
आणि त्या इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्डला तुम्ही काही इन्व्हेस्टिगेशन सांगितलेले आहेत, प्रिस्क्रिप्शन्स दिलेले आहेत किंवा आय पी डीमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलेलं आहे, तो सगळा फ्लो होतो. मला अवॉर्ड्स तर खूप मिळाले, म्हणजे अगदी, आणि पुन्हा सांगायचं तर त्या अवॉर्डला पुन्हा दोन सपोर्टर आले. एक म्हणजे वुमन एंटरप्रिनरशिप, बिकॉज आय वॉज अ यंगेस्ट एंटरप्रिनर रेकग्नाइज विथ द मेनी अवॉर्ड्स, आणि त्याच्यात हेल्थकेअर हा एक प्लॅटफॉर्म मिळाला. ग्लोबल ट्रान्सफॉर्मेशन, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हे त्याचं एक रेकग्निशन झालं. वी आर द फर्स्ट कंपनी हू गॉट सर्टिफिकेशन अँड द कम्प्लायन्सेस ऑफ दॅट द डी एच ए अवॉर्ड्स, डी एच ए इन्शुरन्स कम प्रोडक्ट. मनोरमा इट इज अ पॅशन कन्व्हर्टेड एंटरप्रिनरशिप. Then especially the women, they require that passion. Without passion, nobody required that they should go outside and earn the money. जर का पॅशन असेल तर त्याच्या सराउंडेड पेन्स आणि चॅलेंजेस तुम्ही हँडल करू शकता. भारताचा पहिला ओटीटी गायडन्स करिता डाउनलोड आणि रजिस्टर करा लोकल बंधन. प्लास्टिक सर्जरी या क्षेत्रातील भारतातील एक मोठं नाव डॉक्टर पराग तेलंग. महाराष्ट्रातील फलटण हे त्यांचं गाव. शालेय शिक्षण त्यांचं फलटणमध्येच झालं. MBBS करता ते मुंबईत आले. त्यानंतर प्लास्टिक आणि कॉस्मॅटिक सर्जरीचं शिक्षण भारतासोबत त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममधनं घेतलं. मुंबईतील अंधेरी भागामध्ये त्यांचं एक प्रीमियम हॉस्पिटल आहे, डिझायनर बॉडीज. आणि नुसतं भारतातील नाही पण जगभरातनं त्यांच्याकडे पेशंट्स येतात. सो माझ्या जर्नीची सुरुवात फलटणवरून झाली. फलटण हे एक तालुका आहे सातारा जिल्ह्यामध्ये, आणि 12वीपर्यंतचं माझं शिक्षण हे फलटणला झालं. 12वी नंतर मग मला ग्रँट मेडिकल कॉलेज म्हणजे जे जे हॉस्पिटलमध्ये MBBSला ॲडमिशन मिळाली, आणि तिथून पुढे हा जर्नी सुरू झाला. माझं MCH लोकमान्य टिळक महाविद्यालय म्हणजे सायन येथील LTMG हॉस्पिटलमधून MCH कम्प्लीट झालं. आणि MCH झाल्यानंतर मग मी परदेशांमध्ये काही फेलोशिप्स केल्या. त्यामधील एक फेलोशिप फेशियल सर्जरीज मध्ये होती, जी गेंटला होती बेल्जियम मध्ये. आणि दुसरी जी फेलोशिप होती, जी कानाच्या रचनेमधल्या ज्या सर्जरीज असतात, ती होती पॅरिसला फ्रान्समध्ये. स्वतःच हॉस्पिटल सुरू करायचं असं काही प्लॅनिंग नव्हतं, पण हळूहळू ते घडत गेलं. म्हणजे अंधेरी भागामध्ये मी प्रॅक्टिस सुरू केली, आणि मग शेवटी असा एक विचार आला की आपलं स्वतःचं एक सेंटर जर असेल तर तिथे आपण बऱ्याचशा स्पेशलाइज सर्जरीज करू शकतो. सगळं इक्विपमेंट एका ठिकाणी आपण असेंबल करू शकतो. आणि होतं काय की स्टाफचं ट्रेनिंग पण तेवढं चांगलं आपण करू शकतो. तुम्ही विश्वास नाही करणार की सोसायटीमधल्या प्रत्येक स्ट्रेटामधून आज माझ्याकडे पेशंट्स येतात. म्हणजे जे सेलिब्रिटीज किंवा ऍक्टर्स किंवा जे लाईमलाईटमध्ये आहेत, ते मी म्हणेन 20% आहे माझी टोटल नंबर ऑफ पेशंट मधले. बाकी जे 80% आहेत हे सामान्य म्हणजे नॉर्मल फील्ड मधले लोक आहेत. मी इंडियामध्ये 2-3 ठिकाणी जाऊन सर्जरीज करतो. मी औरंगाबाद, पुणे, अजमेर अशा ठिकाणी सर्जरीज केल्या जाऊन. आणि त्या व्यतिरिक्त बाहेर म्हणाल तर मी अबुधाबीमध्ये दर महिन्याला जातो. सो UAE मध्ये, अबुधाबीमध्ये त्या भागातील पेशंट मला भेटू शकतात. भारताचा पहिला OTT गायडन्स करिता डाउनलोड आणि रजिस्टर करा लोकल बंधन. बिझनेस हिरोच्या माध्यमातून तुम्हाला समजा एक्सपान्शन करायचं असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टर शोधायचे असतील किंवा मेन म्हणून की ब्रँडिंग, मार्केटिंग, आणि तुमच्या रिलेटिव्हना किंवा लहानपणच्या मित्रांना ही समजा यशोगाथा जाणून घ्यायची असेल तर हे उत्तम सोर्स आहे. आणि अशी उत्तम भरारी घेण्यासाठी लोकल बंधनचा बिझनेस हिरोज नक्कीच फायदेशीर ठरेल याचा मला विश्वास वाटतो. लोकल बंधन, तुमचा मित्र तुमच्या मदतीला. जसं प्रत्येक बिझनेससाठी जिद्द आणि चिकाटीची गरज असते, तसंच सोशल मीडियावर प्रेझेन्स असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि लोकल बंधन या बाबतीत सुद्धा तुम्हाला हेल्प करेल. तुमचे प्रेझेंटेशन व्हिडिओज किंवा रील्स हे सुद्धा चांगलं तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये बनवून देतील. तुमच्या आयुष्यामध्ये भले मित्रांची गर्दी नसेल तरी चालेल, पण अगदी असे 2 किंवा 3 मित्र पाहिजे जे तुम्हाला योग्य दिशा देतील, योग्य सल्ला देतील. आणि लोकल बंधनच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला असे अनेक मित्र मिळतील जे तुम्हाला टॅक्सेशनसाठी, एक्सपान्शनसाठी, पिच डेक कशी बनवायची, इन्व्हेस्टर्स कसे फाईंड करायचे,
तुमची टीम बिल्डिंग कशी करायची, तुमच्या टीम सोबत कसं वागावं आणि बिझनेस कसा यशस्वी पार पाडावा याबद्दल सगळी माहिती देण्यासाठी लोकल बद्दल सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर धरला तर व्हॉट इज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर? स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर तो व्यक्ती असतो जो फक्त पैसे लावत नाही तर त्याच्याबरोबर ग्रोथ सुद्धा देतो. कधी पण फक्त पैसे घेण्यापेक्षा जर आपल्याला स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर मिळाला तर इट हेल्प्स अस टू ग्रो फास्टर अँड बेटर. कारण त्या स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला जर आपण कॅप्टिव्ह कस्टमर बनवलं तर आपला फिक्स्ड ग्रोथ इज अश्युअर्ड. आणि तो इन्व्हेस्ट यासाठी करतोय कारण त्याला प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस जे तुमचे पाहिजे असतात ते चांगले मिळतात, प्रायोरिटीवर मिळतात, स्वस्त मिळतात, मस्त मिळतात आणि विश्वासाने मिळतात. तर ऑलवेज लुक आउट फॉर अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर, दॅट इज द बेस्ट रूट फॉर ग्रोथ. ॲज अन इन्व्हेस्टर मी समोरच्या माणसाचं पॅशन बघतो, त्याची सच्चाई बघतो. जर तो तोंडपाठ करून आलेला असेल ना तर पहिल्या 30 सेकंदात मला माहीत पडतं की हा तयारी करून आलेला आहे. यू नीड टू बी ॲज नॅचरल ॲज पॉसिबल. तुमचे चांगले गुण पण दिसले पाहिजेत आणि तुमची कमजोरी पण जाणवली पाहिजे. ॲज अन इन्व्हेस्टर मी माणसाच्या पॅशनला बघतो कारण मला त्याला एंटरप्रेन्योर म्हणून घडवायचंच आहे, परंतु मला आय वॉन्ट टू मेक हिम अ पॅशन प्रूनर. पॅशन प्रूनर कोण आहे? ज्याला काय गोष्टीचं पॅशन आहे आणि आपण त्याला इंजिन लावतोय फास्ट प्रोग्रेससाठी. जर एखाद्या इन्व्हेस्टरला तो एंटरप्रेन्योर आवडला तर मग पुढचे टप्पे पुढे पेपर वर्क, आर ओ आय, तुमचा टर्न ओव्हर, तुमची टॉप लाईन, तुमची बॉटम लाईन, तुमची प्रॉफिटेबिलिटी, तुमचं कॉम्पिटिशन, तुमचं टार्गेट ऑडियन्स, तुमची मार्केटची साईज, हे सगळं सेकंडरी कॉन्व्हर्सेशन आहे. मुळात माणूस आवडला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट हॅपन्स इन दॅट पर्सन फर्स्ट, देन दी आयडिया अँड दी ऑपॉर्च्युनिटी. फार्मास्युटिकल व्यवसाय आता खरं तर ह्याविषयी हा सतत ग्रो होणारा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये तरुणांनी काही करायचं म्हटलं तरी त्यांना संधी म्हणजे अगणित संधी आहेत असं मी मानतो. कोविडच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर ह्या सगळ्या फार्मास्युटिकल किंवा ह्या औषधांची आपल्याला किती गरज असते. काही वेळेला गरज असते म्हणून किंवा काही वेळेला दुसरं कोणतरी घेत आहे म्हणून असंही ते झालंय. पण त्या सगळ्या कंपन्या बाकी कुठल्या कंपन्यांच्या शेअरची गडबड झाली तरी फार्मास्युटिकल कंपन्यांची कधी झाली नाही. आता बायर सेलर मीटला इंडस्ट्रीचे लोक तिकडनं येतात. एका वेळेला अशा प्लॅटफॉर्मवर तुम्ही 100 बायरना भेटू शकता. आता तुम्ही मला सांगा, तुमची इन्व्हेस्टमेंट ही 1 लाख रुपयाची आहे आणि दुसरी इन्व्हेस्टमेंट आहे ते तुमचं व्हिजिटिंग कार्ड आहे. तिकडे 100 लोकांना भेटता, 100 तुम्ही कार्ड द्या. प्रत्येक वेळेला ना तुम्हाला तो कार्ड घेईल तेव्हा तो विचारेल ना की तू आलास मग तुझ्याकडनं मी का घेऊ. हां, आपलं त्याला स्पेसिफिक गुपित सांगायला पाहिजे आपलं स्किल की सर मी आंतरपिने नवीन आहे, मी टॅलेंटेड आहे, माझी इच्छा आहे बिझनेस करायची, मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट डॉक्युमेंटेशनचा देऊ शकतो, मी कन्सिस्टंटली सप्लाय करीन, क्वालिटी देईन. आताच्या लोकांना ना क्लॅरिटी नाही की त्यांना मुळीत काय करायचंय. हा, ते सगळे कन्फ्युज स्टेट मध्ये असतात. पटापट कुठन तरी लोन घेतात, नाहीतर कुठन तरी काही करून पैसे आणतात आणि टाकतात आणि 6 महिन्यात बंद करतात. तर घाई गडबड नाही करायची, स्वतःला क्लॅरिटी असायला पाहिजे की मला काय करायचंय. का? म्हणजे जेव्हा क्लॅरिटी असते आणि आवड असताना ते माणूस त्याच्या मागे पळतो आणि ते सक्सेसफुल होतो. एखादी आयडियानी एंटरप्राईज बनतो आणि त्या एंटरप्राईजमध्ये 2 प्रकारचे आहेत, फॉर प्रॉफिट, नॉन प्रॉफिट. जे फॉर प्रॉफिटमध्ये किंवा दोन्हीकडे शेवटी कस्टमर हा महत्त्वाचा आहे. सो इफ यू लुक ॲट एनी एंटरप्राईज राईट फ्रॉम वडापाव टू हायटेक, इट इज हॅविंग 3 बेसिक स्टेक होल्डर्स, विच इज द एंटरप्रेनर, द एम्प्लॉई आणि द कस्टमर. कस्टमर हा सगळ्यात यु नो केंद्रबिंदू आहे. And it is true for any business, you know, right from small business to a large business, employees have an option, employer also has an option. Customer la jo customer is the key in any case. So ye doghanni hi je journey kadaychi entrepreneur la build business build karnyachi aspiration ahe, tashis employee la maza life build karnyachi aspiration. Ma tyachyamade to kadi kadi parat entrepreneur banu shakto kiwa ya employer kadna dusri kade jau shakto. The whole journey madhe he is trying to say ki maji aspirations meet karayla mi kuthe rahu. Tumhi mhanal ajun kay, ami ithes thambnar nahi ahot. आम्ही वर्षाला एक समिट ठेवणार, त्या समिटमध्ये तुम्हाला इन्व्हाइट करणार. तुम्ही वेगवेगळ्या आमच्या एक्सपर्ट्सला भेटू शकतात, तुम्ही तुमचं सोशल नेटवर्किंग स्ट्रॉंग करू शकता. आणि मी असं म्हणेन की आयुष्यात गेलेला पैसा, गेलेला वेळ आणि हुकलेल्या संधींचा विचार सोडा आणि लोकल बंधनांना जोडा. आपल्या यशाची दखल जगाने घेतली पाहिजे आणि याकरता लोकल बंधन तुमच्या मागे ठामपणे, खंबीरपणे सदैव उभं असणार. लोकल बंधन तुमचा मित्र तुमच्या मदत.